नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लँग्वेज स्टडीचे दोन सेट्स सोडवून बघणार आहोत. हे दोन्ही सेट्स SCERT ने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जी क्वेश्चन बँक अपलोड केली आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यामधले आहेत. हा व्हिडिओ 9वी आणि 10वी अशा दोन्ही वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगाचा आहे. पहिला प्रश्न बघा, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. या ठिकाणी बघा, पहिला शब्द होईल स्लोली, त्यानंतर दुसरा शब्द होईल फ्रेंड FRIEND, त्यानंतर तिसरा शब्द होईल डेंजर DANGER, आणि चौथा शब्द जो आहे याच्यात दोन प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. एक म्हणजे मार्च किंवा MATCH मॅच. तुम्ही काही लिहिले तरी उत्तर बरोबर येईल. दुसरा प्रश्न बघा, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पहिले येईल करेज, त्यानंतर येईल फॉरगिव, त्यानंतर येईल लिसन, आणि शेवटी येईल वर्ल्ड. त्यानंतर दुसरा सेट बघा, इथे सर्व शब्द एकाच अक्षरापासून सुरू झाले आहे बी पासनं. पहिले येईल ब्युटिफुल, त्यानंतर येईल ब्लू, त्यानंतर येईल BUS बस, आणि शेवटी येईल BUY बाय. त्यानंतर तिसरा प्रश्न, पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्स. लेट्स गो फॉर अ वॉक शी सेड. कोटेशन मार्क मध्ये आपल्याला वाक्याची सुरुवात करावी लागेल, कारण डायरेक्ट स्पीच या ठिकाणी पहिले दिलं आहे. लेट्स गो फॉर अ वॉक. आता डायरेक्ट स्पीच जेव्हा पहिले देण्यात येते तेव्हा काय करायचं की पहिले कॉमा द्यायचं आता, आणि नंतर कोटेशन मार्क कम्प्लीट करायचं, आणि मग आपण म्हणू शी सेड, आणि शेवटी आठवण ठेवून फुल स्टॉप द्यायचा. दुसरं वाक्य बघा, दुसरंही वाक्य तसंच आहे, डायरेक्ट स्पीच पहिले आहे. इज दॅट सो हा प्रश्न असल्यामुळे या ठिकाणी आपण कॉमा द्यायचा नाही, सरळ प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं, आणि मग कोटेशन मार्क कम्प्लीट करायचा, आणि त्याच्यानंतर लिहायचं मग सेड एम मोठा लेवल मिसेस श्रीवास्तवा. एक लक्षात घ्या मुलांनो, जेव्हा पंक्चुएशन मार्क्ससाठी असे डायरेक्ट मधले सेंटेन्सेस असतात तेव्हा जर ते सेंटेन्सेस एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतील किंवा इंट्रोगेटिव्ह असतील तेव्हा आपल्याला कॉमा द्यायची आवश्यकता नाही आहे. सरळ पहिलं वाक्य झालं की प्रश्नार्थक चिन्ह किंवा साइन ऑफ एक्सक्लेमेशन द्यायचं. वरती जसं आपण या ठिकाणी कॉमा दिलाय मग कोटेशन मार्क घेतलाय तसं करायची गरज नसते. चौथा प्रश्न, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड इंटरनॅशनल. इंटरनॅशनल शब्दामध्ये जे अक्षर आले आहेत त्यांचा वापर करून आपल्याला 4 शब्द तयार करायचे आहे. प्रत्येक शब्द कमीत कमी 3 अक्षरांचा असला पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, आता या ठिकाणी आपल्याला एन हा एक शब्द मिळेल, त्याच्यानंतर NOT नॉट मिळेल, RAT रॅट आहे, त्याच्यानंतर ATE एट आहे, TIN टीन आहे, मग नियर, पुष्कळ शब्द आपण तयार करू शकतो. आपण उदाहरण म्हणून या ठिकाणी 4-5 शब्द लिहू. तुम्हाला मात्र पेपरमध्ये फक्त 4 शब्द लिहायचे आहेत. आपण असे या इंटरनॅशनल मधून अनेक शब्द तयार करू शकतो. त्यानंतर 5वा प्रश्न, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. स्कूल हा शब्द मध्यभागी आहे आणि एक उदाहरण दिलं आहे ब्युटिफुल, म्हणजे स्कूलशी रिलेटेड आपल्याला ऍब्जेक्टिव या ठिकाणी लिहायचे आहेत. सोपे सोपे ऍब्जेक्टिव लिहायचे, बिग, त्याच्यानंतर आपण म्हणू फेमस, त्याच्यानंतर आपण स्मॉल म्हणू, आणि शेवटी लिहू आपण गुड. आपण कोणतेही 4 ऍब्जेक्टिव शाळेशी संबंधित या ठिकाणी लिहू शकतो. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ऍड 4 वर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. वर्ड हा शब्द दिलाय, शेवटचं अक्षर आहे डी. आता आपल्याला पहिला जो शब्द लिहायचा आहे तो डी पासून लिहायचा आहे. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला जे शब्द आपण तयार करणार आहोत ते नाउन असायला पाहिजे. डॉग, त्याच्यानंतर आपण लिहू गॉड, ठीक आहे, त्याच्यानंतर लिहू आपण डॉल, आणि शेवटी लिहू मग आपण लाईट. आपण कोणतेही 4 शब्द या कंडिशन्स फुलफिल करून लिहू शकतो. त्यानंतर बी क्वेश्चन, डू एज डायरेक्टेड, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज इन फ्रंट ऑफ.
एक वाक्य तयार करायचं आहे इन फ्रंट ऑफचा वापर करून. आपण म्हणू सोपं वाक्य लिहू, देअर इज अ गार्डन इन फ्रंट ऑफ माय स्कूल. देअर इज अ गार्डन इन फ्रंट ऑफ माय स्कूल. त्यानंतर याला एक और आहे बघा प्रश्न, बी ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली. आय नो ऑफ अ स्कूल बॉय. पुढे आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे, काहीतरी क्लॉज लिहून कम्प्लीट करायचं आहे. एक लक्षात घ्या मुलांना, या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू एच वर्ड पासून सुरू होणारा भाग लिहावा लागणार आहे. ठीक आहे, आपण लिहू आय नो ऑफ अ स्कूल बॉय हू हॅज अ ब्लॉग ऑफ हिज ओन. म्हणजे मी अशा एका शाळेतल्या मुलाला ओळखतो ज्याचा स्वतःचा ब्लॉग आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, अटेम्प्ट एनी वन, दोन पैकी एक सोडवायचा असतो इथे. ऍड अ प्रिफिक्स ऑर सबफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. डार्कला आपल्याला काय करावं लागेल, डार्कनेस. आणि ब्युटीसाठी आपण सर्वांनाच माहिती आहे ब्युटिफुल लिहू, बीई ए यू टी आय एफ यू एल. त्यानंतर याला ऑर असतो. बी क्वेश्चन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. डार्कचा वाक्यात उपयोग करू आपण. आपण एक सिंपल वाक्य लिहू, इट इज व्हेरी डार्क आउटसाइड, बाहेर खूप अंधार आहे. त्यानंतर दुसरं वाक्य, ड्युटीचा वापर करून आपल्याला एक वाक्य तयार करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला खूप सोपी वाक्य करू आपण. महाबलेश्वर इज अ प्लेस ऑफ नॅचरल ब्युटी. ठीक आहे, त्यानंतर दुसरा सेट सोडवू आपण. आता पहिला प्रश्न आहे, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. पहिला शब्द कोणता राहील, चेक, सी एच ई सी के. त्यानंतर दुसरा शब्द खूप सोपी आहे, ग्रुप, जी आर ओ यू पी. तिसरा शब्द आहे काउंट. एक लक्षात घ्या मुलांना, आपल्याला पूर्ण शब्द लिहावे लागतील, फक्त मिसिंग लेटर लिहून होणार नाही. आर ओ वाय ए एल, रॉयल. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघू, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. स्मॉल, फाउंड, लेक, सेंटर. पहिले अर्थातच येईल सेंटर, त्याच्यानंतर फाउंड, मग लेक, आणि सर्वात शेवटी येईल स्मॉल. दुसरा बघा, याच्यात सर्व टी पासून सुरू झालेले शब्द आहेत. पहिले येईल टॅलेंट, त्यानंतर येईल टार्गेट, त्यानंतर टायर्ड, आणि शेवटी येईल ट्रू. या ठिकाणी काय करायचं, जेव्हा सर्वच शब्द एकाच अक्षरापासून सुरू झालेले असतात तेव्हा काय करायचं, पहिलं तर अक्षर कॉमन आहे, मग दुसरं अक्षर बघायचं प्रत्येक शब्दातलं. दुसरं अक्षर ज्या शब्दामधलं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार पहिले येईल तो शब्द या ठिकाणी सर्वात पहिले येईल. ठीक आहे, याप्रमाणे समजा दुसरंही अक्षर सारखं असेल तर मग त्या शब्दांमधलं तिसरं अक्षर बघायचं, मग ज्या शब्दामधलं तिसरं अक्षर अगोदर येईल तो शब्द आपण अगोदर लिहायचा. याप्रमाणे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरचा प्रश्न सोडवावा लागतो. त्यानंतर तिसरा प्रश्न, पंक्चुएट द फॉलोविंग. हे जे सहा प्रश्न असतात लँग्वेज स्टडीमधल्या पहिल्या पार्टमध्ये, त्यातला पंक्चुएशनचा प्रश्न जनरली थोडा कठीण वाटतो. त्याच्यामुळे इतर जे प्रश्न राहतात पाच, त्याच्यापैकी चार सोडवायचा प्रयत्न करायचा. हा आपण सोडवत आहे. डायरेक्ट स्पीच आहे सुरुवातीला, त्याच्यामुळे कोटेशन मार्कने आपण डबल कोटेशननी सुरुवात केली. नो, देअर इजंट एनी वन लाईक दॅट. ठीक आहे, मग कॉमा, कोटेशन मार्क कम्प्लीट, पुढे लिहू शी सेड, आणि सर्वात शेवटी लिहायचं फुल स्टॉप. अशा पद्धतीने हे वाक्य आपण कन्वर्ट केलं, म्हणजे पंक्चुएट केलं. त्यानंतर दुसरा बघा, व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. डायरेक्ट स्पीच याही ठिकाणी पहिले आहे, डबल कोटेशन, मग डब्ल्यू कॅपिटल, व्हॉट्स, ठीक आहे, अपॉस्ट्रोफीस, दॅट. काही प्रश्न असल्यामुळे काय करायचं, प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं, मग डबल कोटेशन कम्प्लीट, आणि पुढे लिहायचं सेड कमल किशोरचा, कमल मधला के आणि किशोर मधला पण के, कॅपिटल लिहू आपण कमल किशोर, आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा, आठवण ठेवू. त्याच्यानंतर अर्बनायझेशन हा जो शब्द आहे, यातले अक्षर वापरून आपल्याला चार शब्द तयार करायचे आहे. आणि महत्वाचं म्हणजे कमीत कमी तीन अक्षर त्या प्रत्येक शब्दामध्ये असायला पाहिजे. अर्बनायझेशन मध्ये बघा, पहिले एक अर्बन शब्द आहे, त्याच्यानंतर
आपण बघू की नेशन एक दिसत आहे, मग तीन अक्षर घेऊ आता, छोटे छोटे शब्द, नॉट आहे, बॅट आहे, बॅन आहे, त्यानंतर टन आहे, बरेच शब्द निघतील ना, आपल्याला फक्त चार लिहायचे आणि मग लिहू आपण रॅन. ठीक आहे, आपल्याला असे अनेक शब्द या ठिकाणी लिहिता येणार आहे. पाचवा प्रश्न, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. ब्लँकेट हा शब्द दिला आहे सेंटरमध्ये, एक शब्द दिला आहे उदाहरणासाठी वेट, म्हणजे आपल्याला ब्लँकेटशी रिलेटेड काय करायचं आहे, चार ऍडजेक्टिव्ह लिहायचे. परत सांगतो मी, सोपे सोपे शब्द घ्यायचे, ड्राय, वेट या ठिकाणी दिला आहे, आपण इथे लिहू क्लीन, कोणतेही चार ऍडजेक्टिव्ह आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर या ठिकाणी आपण लिहू ग्रीन, सर्व कलरचे जे नाव आहेत ते ऍडजेक्टिव्ह असतात, ग्रीन. आणि शेवटी लिहू इकडे डर्टी. त्याच्यानंतर बघा सहावा प्रश्न, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ऍड फोर वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. नेक हा शब्द दिला आहे, शेवटचं अक्षर आहे के. आता आपल्याला नंतरचा शब्द आता जो पहिला आहे तो के पासून सुरू करायचा आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, हे चारही शब्द आपण जे लिहिणार आहोत ते नाउन असायला पाहिजे. हा, कारण यांनी म्हटलं आहे वर्ड चेन ऑफ नाउन. तर या भागाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की वर्ड चेन ऑफ नाउन आहे, वर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे की काय आहे ते. त्यानंतर काईट, ठीक आहे, मग लिहू आपण एग. त्यानंतर जी पासून आपण करू गेम, आणि ई पासून आपण लिहू इयर, ई ए आर, इयर. अशा पद्धतीने आपण ही नाउनची चेन कम्प्लीट करू शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन वन बी, पहिला प्रश्न आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बिलॉन्ग टू. बिलॉन्ग टू चा वापर करून आपल्याला एक वाक्य या ठिकाणी तयार करायचं आहे आपल्या मताने. आपण सोपं वाक्य करू परत, दिस मोबाईल बिलॉंग्स टू मी, म्हणजे हा मोबाईल माझ्या मालकीचा आहे. त्यानंतर ऑर मध्ये एक प्रश्न असतो बघा, ऍड अ क्लॉज वाला, आय डोंट नो, पुढे आपल्याला एक क्लॉज ऍड करायचा. सांगितलं होतं मगाशी तुम्हाला, डब्ल्यू एच वर्ड पासून हा भाग सुरू करायचा, आय डोंट नो व्हॉट ही सेड, मला माहित नाही तो काय म्हणाला ते. बस एवढं झालं की आपला क्लॉज तयार. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. पॉसिबल आणि लक्की हे दोन शब्द दिले, यांना आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स ऍड करायचं आहे. पॉसिबल, इम्पॉसिबल, हा बऱ्याच वेळा काय होते आपण अनपॉसिबल म्हणतो, हा तसा नाही करायचा, इम्पॉसिबल. तुम्ही पॉसिबली पण लिहू शकता, ठीक आहे. आणि लक्कीसाठी आपण सोपा शब्द वापरू, अनलक्की. तुम्ही लकीली पण लिहू शकता, हा इम्पॉसिबल आणि अनलक्की. आणि यातला शेवटचा प्रश्न ऑर मधला, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पॉसिबल आणि लक्की, ठीक आहे, या दोन पैकी एका शब्दाचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा. या ठिकाणी आपण दोन्ही करू, आपण सिंपल वाक्य करू, इट इज पॉसिबल. जास्त कठीण वाक्य करायच्या भानगडीत पडायचं नाही, ग्रॅमॅटिकली करेक्ट असायला पाहिजे एवढं पाहायचं. त्याच्यानंतर लक्की आहे, आपण म्हणू ही इज अ लक्की बॉय. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण दोन्ही लँग्वेज स्टडीचे सेट्स जे होते ते या ठिकाणी सोडवले. तुम्हाला इंग्रजी विषयाचं ऑथेंटिक मटेरियल जर पाहिजे असेल 8वी 9वी 10वीसाठी किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी, तर तुम्ही माझा हा जो ब्लॉग आहे ई लर्निंग असिस्टंट .blogspot.com या ब्लॉगला अवश्य व्हिजिट द्या. धन्यवाद.